डॉक्टर, माझ्या मुलाला ऑटिझमचं डायग्नोसिस झालं आहे. तर ऑटिझम हा काही अन्न आहे, जे फूड आहे त्याच्यामुळे होतो का? काही अन्न पदार्थ आहे का की जे ऑटिझमच्या मुलांना अवॉइड केले पाहिजे? ऑटिझम आणि अन्न किंवा फूड याचा काही संबंध आहे का? असे बरेचसे प्रश्न पालकांना येत असतात आणि तुम्हाला पण हे प्रश्न येतच असणार. तर तुम्हाला ऑटिझम आणि फूड यामध्ये काय संबंध आहे? कोणते फूड इन्ग्रेडियंट किंवा फूड पदार्थ आहे ते ऑटिझमच्या मुलांसारखी हानिकारक आहे, आणि ते जर तुम्ही बंद केले तर ऑटिझम बरा होऊ शकतो किंवा त्याच्या सिमटम्समध्ये बरेचसे इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात? तर याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर सुनील साबळे. मी लहान आणि किशोरवयीन मुलामुलींचा मेंदूविकार तज्ज्ञ आहे आणि अहिल्यानगर महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो. तर मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की ऑटिझमचे हे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 60 पैकी 1 मुलाला किंवा मुलीला ऑटिझम चे प्रिव्हिलन्स आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की ऑटिझम हा रिसेंटली डायग्नोज झालेला आहे आणि याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर याचा आणि काही एन्व्हायरमेंट किंवा आपले जे खानपान आहे, आपण जे अन्न खातो, याच्याशी काही संबंध आहे का? तर रिसर्चमध्ये असे आढळून आले की आपण जे खातो आणि त्याचा ऑटिझमचा खूप जवळचा संबंध आहे. आणि बरेचसे जे अन्नाचे घटक द्रव्य आहे त्यामुळे ऑटिझम होऊ शकतो किंवा ऑटिझमचे सिमटम्स वर्सन होऊ शकतात. तर आपल्याला माहितच आहे की आपले जे पूर्वज असतात, पूर्वज होते, ते नॅचरल जे अनप्रोसेस फूड खायचे, त्यामध्ये शुगर नसायची, त्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स नसायचे, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप नसायचं, जे नेचरमध्ये असायचं ते नॅचरल फॉर्ममध्ये खायचे. त्यामुळे पूर्वी ऑटिझम नव्हतं किंवा त्याचे प्रमाण खूपच कमी होते. परंतु जेव्हा आपले अन्न बदलत गेले, आपण नॅचरल पदार्थ खाण्याच्याऐवजी खूप सारे प्रोसेस्ड फूड खायला लागलो, खूप सारे हायब्रिडाइज फूड खायला लागलो, खूप सारे शुगर हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप खायला लागलो, त्याच्यामुळेच खूप सारे जे क्रॉनिक डिझॉर्डर आहे लाईक ओबेसिटी, डायबिटीज, हार्ट डिझीज वाढत चालली आहे. आणि लहान मुलांमध्ये हे ऑटिझम, ADHD हे वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूचे विकार वाढत चालले आहे. तर आपली जी फूड हॅबिट आहे ती बदलली आहे आणि त्याबरोबरच हे जे आजार आहे त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे आपलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आपले जे हॅबिट्स आहे आणि आपले जे फूड आहे याचा आणि ऑटिझमचा खूप जवळचा संबंध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जे गट असतात त्याच्यामध्ये मायक्रोबियॉम असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते आपले जे शरीर आहे ते हेल्दी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा सिंहाचा वाटा ते आपल्याला सिंहाचा वाटा ते घेत असतात. तर हे जे मायक्रोबियॉम आहे हे आपले जे इम्युनिटी आहे, जे आपली प्रतिकार शक्ती आहे त्याला गव्हर्न करतात. अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम, अनवॉन्टेड प्रोटीन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू देत नाही. आपले जे ब्रेन फंक्शन्स आहे त्याचं ग्रेट आणि ब्रेन ॲक्सिस आहे, तर आपले जे ब्रेन फंक्शन्स आहे ते गटचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते काही शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार करतात त्यावर अवलंबून असतात. ओके, त्याच्यामुळे गटचे जे पॉप्युलेशन्स आहेत ते आपण खातो त्यावर अवलंबून असतं आणि त्या पॉप्युलेशन्स, त्याची बायोडायव्हर्सिटी याच्यावर आपले शरीरातले जे मेटाबॉलिझम असेल किंवा इम्युनिटी असेल किंवा ब्रेन फंक्शन्स असेल ते त्यानुसार गव्हर्न केले जातात. त्याच्यामुळे आपण जर चांगला नॅचरल आहार खाल्ला की जो आपल्या ज्या गटमध्ये ज्या मायक्रोबायोम आहे त्याची बायोडायव्हर्सिटी वाढवते आणि चांगल्या प्रकारचे मायक्रोबायोम तिथे म्हणजे जास्त प्रमाणात वाढतात आणि आपलं शरीर आणि आपलं जो मेंदू असतो तो हेल्दी असतो. आणि जर आपण खूप खराब प्रोसेस्ड अन्न किंवा जास्त शुगर खाल्ले किंवा हायब्रिडाइज फूड खाल्ले तर हा मायक्रोबियॉम डिस्ट्रॉय होतो, त्याची संख्या कमी होते, त्याच्यामुळे गट डिस्बायोसिस किंवा लिकी गट होतो, अनवॉन्टेड ऑर्गॅनिझम प्रोटीन शरीरात जातात, शरीरात इन्फ्लमेशन्स होते. ओके, मेंदूमध्ये पण इन्फ्लमेशन होते, मेंदूमध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर आहे त्याची जे सिक्रेशन ते कमी होते आणि ऑटिझम होऊ शकतो किंवा ऑटिझम वर्सन होऊ शकतो. तर अशा पद्धतीने फूड आणि ऑटिझमचा संबंध आहे. जर चांगले पदार्थ खाल्ले तर जे हेल्दी जीन्स आहेत ते स्विच ऑन होतात आणि जर वाईट पदार्थ खाल्ले तर जे डिझीज कॉझिंग जीन्स आहे हे स्विच ऑन होतात. तर फूड आणि आजार, ऑटिझम याचा डायरेक्ट संबंध आहे. ओके, सो नॅचरल अनप्रोसेस्ड फूड खाल्ले तर ऑटिझमचं प्रमाण कमी होऊ शकते आणि जर नॅचरल जर खूप सारे प्रोसेस्ड फूड, खूप सारे शुगर खाल्ले तर ऑटिझमचं प्रमाण वाढू शकतं. तर कोणते पदार्थ आहे की जे जर टाळले तर ऑटिझम बरा होऊ शकतो किंवा कमीत कमी ऑटिझमची सिव्हिअरिटी कमी होऊ शकते, त्याचे सिमटम्स कमी होऊ शकतात. ओके, म्हणजे मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होऊ शकते, त्यांचं इनअटेन्शन कमी होऊ शकतं, ते जास्त आय कॉन्टॅक्ट वाढू शकतं, सोशलायझेशन होऊ शकतं. तर कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजे? तर पहिलं म्हणजे शुगर. तर शुगर हे मी तर पॉयझनच म्हणणार त्याला. तर ऑटिझमच्या मुलांना शुगर हे पॉयझन आहे.
रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जर जास्त शुगर खाल्ली तर अशा मुलांना जास्त हायपर ॲक्टिव्हिटी होते, इनअटेन्शन होतं, त्यांचं जी मेमरी आहे ती कमी होते, त्यांचं जे बिहेवियरल प्रॉब्लेम्स हे खूप वाढतात. तर शुगर ही कम्प्लिटली बंद केली पाहिजे. तर शुगर असेल ती कोणत्या फॉर्ममध्ये असेल, शुगर आहे, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आहे, जॅगरी आहे, तर ते कम्प्लिटली जे प्रोसेस फूड आहे ते कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. ओके, शुगरच्या ऐवजी तुम्ही त्याला काळे मनुके आहे, काळे खजूर आहे, फ्रूट्स आहे, हे पदार्थ देऊ शकतात. दुसरा पदार्थ म्हणजे दूध. आता मी पाहतो की लहान मुलांमध्ये गाईचं दूध, म्हशीचं दूध हे खूप जास्त प्रमाणात दिलं जातं. आणि ऑटिझमच्या रिसर्चमध्ये असे आढळून आले की जे मुलं जास्त दूध पितात त्यांचे जे गट असतात त्यांना गट डिस्पॉय बायोसिस होतो. दुधामध्ये एक तर केझिन पदार्थ असतो, तो आपले जे गटचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्याला डिस्ट्रॉय करतो. केझिन किंवा मिल्क प्रोटीन, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन होते, मेंदूमध्ये इन्फ्लमेशन होते. दुसरी गोष्ट, जे लॅक्टोज असतं ते आपल्या शरीरामध्ये आपल्या गटमध्ये ते डायजेस्ट होत नाही, त्याच्यामुळे लॅक्टोज इनटॉलरन्स होतो. तर म्हणजे कॉमन सेन्स आहे की निसर्गाने गायीचे दूध हे गायीच्या बाळासाठी बनवले आहे, म्हशीचं दूध हे म्हशीच्या बाळासाठी बनवलं आहे, आणि माणसाचं दूध हे माणसाच्या बाळासाठी बनवलं आहे. निसर्गामध्ये कोणतेही असे जनावर नाही, म्हणजे गाईचं वासरू शेळीचं दूध पितं किंवा शेळीचं दूध गाईचं दूध पितं असं कुठेही नेचरमध्ये होत नाही. फक्त आपण ह्युमन, आपले जे इंटेलिजन्स आहे त्यामुळे आपण त्या गाईच्या दुधांवर अटॅक केलेला आहे. दुसरी गोष्ट, गाईचं बाळ हे गाईचं दूध जेव्हा काही महिनेच थोडेफार काही महिने असतात तेव्हाच पितं, आणि एकदा पायावर उभं राहिलं तर स्वतः म्हणजे गवत खाणार, बाकीच्या वस्तू खाणार. परंतु आपण म्हणजे खूपच म्हणजे लहानपणापासून दूध पितो आणि आयुष्यभर पितच असतो. ओके, तिसरी गोष्ट, गाईचं दूध वाढवण्यासाठी त्या गाईला खूप सारे हॉर्मोन्स, ऑक्सिटोसिन नावाच्या हॉर्मोन्स, अँटीबायोटिक दिले जातात. तेच गाईच्या दुधामार्फत आपल्या पोटामध्ये जातात, बाळाच्या पोटामध्ये जातात, आणि आपल्या गट मायक्रोबायोटा आहे त्याला डिस्ट्रॉय करतात, आपल्या शरीरातले हॉर्मोनल बॅलन्स आहे त्याला डिस्ट्रॉय करून टाकतात. तर हे काही कारण आहे की ज्यामुळे दूध हे ऑटिझमच्या मुलांना बंद केले पाहिजे. दूध म्हणजे हायली इसेन्शियल नाही. बरेच लोक म्हणतात की मग आम्हाला कॅल्शियम कुठेही भेटेल, तर तुमची चुकीची धारणा आहे. जे जास्त दूध प्रोड्युसिंग कंट्रीज आहे, डेन्मार्क्स म्हटले किंवा युरोपमध्ये, तिथे ऑस्टिओपोरोसिसची संख्या जास्त आहे. तर कॅल्शियम आणि दुधाचा काही संबंध नाही. कॅल्शियम तुम्ही जे काही नॅचरल अन्न खातात, ओके, हिरव्या पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य असेल किंवा ड्रायफ्रुट्स असेल, बिया असेल, तर त्यामध्ये इनफ अमाऊंट कॅल्शियम असतं. तर कॅल्शियम इम्पॉर्टंट असतं व्हिटॅमिन डी, की जे व्हिटॅमिन डी कॅल्शियमला ॲब्सॉर्ब करतं आणि जिथे गरज आहे तिथे घेऊन जातं, ते महत्त्वाचं असतं. तर तुम्ही जर व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात सेवन केलं, की जे मी जे फ्रूट सांगितलेले आहे, फूड सांगितले आहे त्यामध्ये असतं, किंवा अशा बाळांना जर आपण कोवळ्या उन्हामध्ये अर्धा तास ठेवलं, कपडे वगैरे काढून कोवळ्या उन्हात अर्धा तास ठेवलं, तर आपल्या स्किनमध्ये व्हिटॅमिन डी सिंथेसिस होऊ शकतं, आणि ते व्हिटॅमिन डी आपले जे काही खातं त्याच्यातून कॅल्शियम एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्याच्यामुळे कॅल्शियम खाण्यासाठी दूध तर दिलं नाही पाहिजे. आणि मी असं आढळून आलं आहे की जे मुलं जास्त दूध पितात त्यांना कॉन्स्टिपेशन असतं, आयन डेफिशियन्सी नेहमी असतो, गट ब्लोटिंग होतं, डायरिया होतो, त्यांचं संडासचा घाण वास येतो, असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे दूध का देतात का? तर दुधामुळे ऑटिझम होऊ शकतं किंवा त्याचं प्रमाण वाढू शकतं आणि बरेचसे प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे दूध बंद करा. तिसरी गोष्ट म्हणजे गहू किंवा ग्लुटेन कंटेनिंग जे फूड्स असतात ते तुम्ही बंद केले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल गहू मग मी काय खायचं आणि गहू का वाईट आहे, तर मित्रांनो गहू जेव्हा आपण आपले पूर्वज खायचे आणि आत्ताचा जो गहू आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हायब्रिडायझेशन केल्यामुळे क्रोमोझोम असतात गव्हामध्ये त्याचं प्रमाण डबल झालं आहे. ओके, तर कम्प्लिटली त्याचे जे स्ट्रक्चर्स असतं, ग्लुटनचं जे प्रोटीन आहे, ग्लुटन त्याचं चेंज झालं आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये ॲलर्जी आणि इन्फ्लमेशन तयार करत आहे. आणि इन्फ्लमेशन म्हणजे ऑटिझम, ब्रेनचं इन्फ्लमेशन म्हणजे ऑटिझम. तर हे जे ग्लुटन आहे ते आपल्या गटमध्ये मायक्रोबायोटावर असर करतं, आपल्या ब्रेनमध्ये इन्फ्लमेशन तयार करत आहे. दुसरी गोष्ट, आपण गहू कसा खातो ते खूप पूर्णपणे बदललं आहे. आपले पूर्वज कसे जातांमध्ये गहू दळून खायचे आणि त्यामुळे गव्हाच्या वरती जे आवरण असायचं, ज्याच्यामध्ये फायबर्स असायचे, ज्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असायचे, तसेच त्याच्यामध्ये असायचे. त्यामुळे काय असायचं की त्या गव्हामध्ये जी साखर असते ती स्लोली रिलीज व्हायची आणि त्याच्यातले व्हिटॅमिन त्याच्यामध्येच असायचे. परंतु आजकाल आपण काय करतो, गिरणीमध्ये जातो आणि गिरणीवाल्याला म्हणतो खूप बारीक दाणा बरोबर ना, तर ते बारीक पीठ केलं आणि त्याचा जो कणा असतो तो आपण काढून टाकतो. मग जी काही जे पीठ असतं ती प्युअर साखर असते, त्याच्यामुळे जे साखर ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले साखरमध्ये खूप मोठा स्पाईक होऊन जातो, म्हणजे खूप मोठी साखरची वाढ होऊन जाते आणि त्यामुळे शरीरात इन्फ्लमेशन होतं. तर गहू तुम्ही
अवॉइड केलं पाहिजे किंवा त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आणि गव्हाऐवजी हेल्दी अल्टरनेटिव्ह लाईक मिलेट्स असतात, म्हणजे ज्वारी बाजरी असेल, तांदूळ असेल, नाचणी असेल, किंवा ओट्स असेल, किंवा क्युनोवा असेल, किंवा बऱ्याच प्रकारचे मिलेट्स आहे, मीन्स कोडो मिलेट्स, ब्राऊन टॉप मिलेट्स, लिटिल मिलेट्स, फॉक्सटेल मिलेट्स, बनियान मिलेट्स, हे मिलेट्स खाल्ले पाहिजे. ह्या मिलेट्समध्ये खूप सारे फायबर्स असतात, विटॅमिन्स असतात, आणि फायबर्स त्यांच्या लेयर्समध्ये असतात, त्याच्यामुळे आवरणमध्ये नसतात, मध्ये लेयर्समध्ये असतात, त्याच्यामुळे ते फायबर्स टिकून राहतात. तर गव्हाचे अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही मिलेटचा वापर करा. चौथं फूड आयटम तुम्ही बंद करायचं ते म्हणजे जे काही पदार्थ कंपन्या बनवतात, कॉर्पोरेशन बनवतात, जे पॅकेजमध्ये असतं, ओके, तर ते तुम्ही अवॉइड केले पाहिजे. आता तुम्हाला माहितच आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी घरी बनवतात त्याचं शेल्फ लाईफ किती असतं, काही तास, सकाळचं बनलं तर संध्याकाळी खराब होऊन जातं, ओके. का होतं की आपल्या ज्या अन्नात असतात त्याच्यात न्यूट्रिशन असतात, तर त्या न्यूट्रिशन बॅक्टेरियांना पण हवं असतं, तर ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये वाढतात आणि खराब करतात, ओके. तर जे अन्न पॅकेज असतं ते महिनं महिनं वर्ष वर्ष टिकतं. का टिकतं? तर जेव्हा असे अन्न प्रोसेस केलं जातं तेव्हा त्याच्यातलं न्यूट्रिशन काढून टाकलं जातं, त्याचं फॅट काढलं जातं, त्याचं फायबर काढलं जातं, मग ते सडणार नाही, त्याच्यात बॅक्टेरिया वाढणार नाही, कारण की बॅक्टेरिया आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतात. न्यूट्रिशन नसेल तर तिकडे फिरकत पण नाही, ओके. दुसरी गोष्ट, ते न्यूट्रिशन व्हॅल्यू काढलं तर त्याची टेस्ट जाते. त्याच्यामुळे काय असते की टेस्ट कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्यामध्ये खूप सारी शुगर टाकली जाते, खूप सारं मीठ टाकलं जातं, ते जास्त वेळ प्रिझर्व व्हावं याच्यासाठी खूप सारं प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, ते चमचमीत दिसावं याच्यासाठी कलरिंग एजंट टाकले जातात. आणि हे जे प्रिझर्वेटिव्ह कलरिंग एजंट्स असतात हे आपल्या ब्रेनसाठी टॉक्सिन म्हणून हानिकारक असतात, टॉक्सिन म्हणून काम करतात. आणि हे पदार्थ प्लॅस्टिकमध्ये पॅक केले जातात की ज्याचे प्लॅस्टिक हे कार्सिनोजेन असतं. तर हे पदार्थ तुम्ही कम्प्लिटली अवॉइड केले पाहिजे, ओके. मग पुढचा पदार्थ जो अवॉइड केला पाहिजे म्हणजे जे कोल्ड्रिंक्स असतात, जे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतात, जे सॉस असतात, जॅम्स असतात, जेली असतात, हे कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, ते आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं. तर मित्रांनो, जर तुमचे बाळाला ऑटिझमचे निदान झाले असेल, तर तुम्ही जर त्याची साखर बंद केली, त्याचं दूध बंद केलं, त्याचं गहू बंद केलं, त्याचे बाहेरचे पदार्थ बंद केले, त्याचे कोल्ड्रिंक्स बंद केले, आणि त्याऐवजी तुम्ही त्याला जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या दिल्या, फळं दिले, मोडा दिली, कडधान्य दिले, त्याला ड्रायफ्रुट्स दिले, त्याला बिया दिल्या, म्हणजे उदाहरणार्थ जवसची असेल, तीळ असेल, सूर्यफूल असेल, पम्पकिन सीड्स असेल, त्याची पावडर बनवून जेवणात टाकून दिले, त्याला तेल तेल पण अवॉइड करायला हवं. जे तेल असतं आपल्याला जे रिफाईंड तेल भेटतं ते खूप हायली इन्फ्लेमेटरी असतं, ओके, आणि त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल प्रोसेस करून केमिकल्स असतात, ते आपल्या शरीरात इन्फ्लेमेशन्स तयार करतात. तर त्याऐवजी तुम्ही घाण्याचं तेल वापरलं किंवा तूप वापरलं तर आपलं बाळ ऑटिझमने बरं होऊ शकतं किंवा ऑटिझमची सिव्हिअरिटी कमी होऊ शकते. तर मित्रांनो, हे पदार्थ बंद करा आणि ऑटिझमपासून तुम्ही त्याची मुक्तता पा किंवा ऑटिझमची सिव्हिअरिटी कमी करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की अन्न आणि ऑटिझमचा जवळचा संबंध आहे, काही पदार्थामुळे ऑटिझम होऊ शकतो किंवा त्याची सिव्हिअरिटी वाढू शकते. आणि जर तुम्ही गूळ तुम्ही जर साखर, गूळ, दूध, गहू, बाहेरचे पदार्थ, हायफ्रुक्टोज कॉर्न सिरप, ओके, आणि जर जे प्रोसेस तेल आहे ते जर बंद केले तर ऑटिझम बरा होऊ शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा, आणि तुमचे काही विचार असेल, तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्हाला मेंदू आणि मेंदूच्या आजाराविषयी काही व्हिडिओ मला बनवायचे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सजेस्ट करा. आणि आपला दिन शुभ हो. धन्यवाद.